येत्या पंधरा दिवसात कोल्हापूर शहरातील सर्व भागात समान पाणी पुरवठा झाला पाहिजे अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा महापालिकेचे माजी पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या शिष्टमंडळानं प्रशासक कादंबरी बलकवडे यांना दिला पदाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सर्वांना मुबलक आणि ठरलेल्या वेळेत पाणी देण्याचा प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही डॉ कादंबरी बलकवडे यांनी शिष्टमंडळाला दिली कोल्हापूर शहरातील काही भागात चोवीस तास तर काही भागात दोन तासच पाणी येतं कुठं पूर्ण दाबानं तर कुठं अपुऱ्या दाबाने पाणी पुरवठा होतो अमृत योजनेतील जलवाहिनीद्वारे आणि जुन्या जलवाहिनीतून अशा दोन कनेक्शनद्वारे एकाच घरात पाणी दिलं जातं याबाबत गुरुवारी काँग्रेसच्या माजी पदाधिकारी आणि नगरसेवकांनी प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांची भेट घेतली शहरातील सर्व भागांना समान पाणीपुरवठा व्हावा अशी मागणी करण्यात आली शहरात काही भागात नवे रस्ते करण्यात आलेत या रस्त्याखाली जलवाहिनीचे वॉल मुजले गेलेत त्यामुळे पाणी सुरू किंवा बंद करण्याचं काम बंद झालंय अनेक ठिकाणी असलेले वॉल्व सध्याच्या कर्मचाऱ्यांना सापडतच नाहीत त्यासाठी जुन्या कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी मीटर रीडरचा भ्रष्टाचार थांबवावा अनेक ठिकाणी पाणी मीटरच्या बाहेरून कनेक्शन काढण्यात आलेत अशा तक्रारी शिष्टमंडळानं डॉ बलकवडे यांच्यासमोर मांडल्या सर्वांना समान आणि पुरेशा दाबानं पाणीपुरवठा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष होतय पण येत्या पंधरा दिवसात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर आंदोलन कसं असतं ते रस्त्यावर उतरून दाखवून देऊ असा इशारा यावेळी देण्यात आला ज्या ठिकाणी चोवीस तास पाणीपुरवठा सुरू आहे तो बंद केला जाईल समान पाणी वाटपाचं नियोजन करण्याची जबाबदारी कनिष्ठ अभियंता आणि पाणी सोडणाऱ्यांवर सोपवण्यात येईल वॉल ठरलेल्या वेळेत बंद केले जातील ज्या ठिकाणी अमृत जलवाहिनीतून पाणी दिलंय तिथलीच जुनी जलवाहिनी बंद केली जाईल असं आश्वासन प्रशासक डॉ कादंबरी बलकवडे यांनी दिलं प्रशासकांना भेटलेल्या शिष्टमंडळात काँग्रेस शहर अध्यक्ष सचिन चव्हाण माजी महापौर हसीना फरास निलोफर आजरेकर शारंगदर देशमुख मधुकर रामाणे भूपाल शेटे संजय मोहिते यांचा समावेश होता